डियर स्टूडेंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो स्टुडंट्स, तुम्ही कसे आहात? मजेत आहात ना? आय होप तुमचं एमएसटी सीईटीचं प्रिपरेशन खूप चांगलं आणि जोरदार चालू असेल. सो चला तर आजच्या या ग्रँड मॉक टेस्ट मध्ये केमिस्ट्री मध्ये आज आपण एक एमएसटी सीईटीची क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेणार आहोत, जी प्रिव्हियस इयर मध्ये 20/9/2021 ला शिफ्ट फर्स्ट मध्ये आली होती. सो विदाउट वेस्टिंग अ टाइम चला तर आपण आपल्या क्वेश्चन पेपर कडे जाऊया. ओके, सो आय होप तुम्ही सगळे रेडी असाल क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्यासाठी. फटाफट कमेंट सेक्शन मध्ये बाळांनो आन्सर करायचे असणार आहे तुम्हाला. ओके, सो चलो, हियर इज युअर फर्स्ट क्वेश्चन इज ऑन युअर स्क्रीन स्टुडंट्स. विच ऑफ द फॉलोइंग शुगर इज फाउंड इन अ मिल्क? सो मिल्क मध्ये प्रेझेंट असलेली शुगर कुठली आहे स्टुडंट्स? तर पटकन आन्सर करायचं आहे, येस, माल्टोज असते, लॅक्टोज असते, सुक्रोज असते की फ्रुक्टोज असते. विच शुगर इज प्रेझेंट इन अ मिल्क? येस बच्चाबाटी, फास्ट आन्सर करायचं आहे. क्या बात है, व्हेरी गुड. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, लॅक्टोज. लॅक्टोज ही शुगर प्रेझेंट असते बाळांनो मिल्क मध्ये. गुड, चल नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट टाईप ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म फ्रॉम द फॉलोइंग हॅज 52.36% ऑफ पॅकिंग इफिशियन्सी? 52.36% पॅकिंग इफिशियन्सी असलेला क्रिस्टल कुठला? सिंपल क्युबिक, बीसीसी, एफसीसी की हेक्झागोनल क्युबिक? व्हेरी गुड, क्या बात है सर जी, इट्स करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. कॉम्पिटेटिव्हचे आमचे तर मार्क्स पहिले दोन क्लिअर झाले. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. विच अमॉंग द फॉलोइंग एलिमेंट हॅज कम्प्लिटली फिल्ड 4D ऑर्बिटल्स? 4D ऑर्बिटल्स कोणाकोणाच्या भरलेल्या असतात बाळांनो? 4D मध्ये असलेला कोण कोण आहे? तर येस, आपल्याकडे टोटल 3 एलिमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, झिंक, कॅडमियम अँड मर्क्युरी हे आपल्याला कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल्स देतात. त्यामध्ये आपला जो कॅडमियम आहे बाळांनो तो 4D मध्ये येतो, झिंक हा 3D मध्ये येतो, 4D मध्ये येतो आणि हा 5D मध्ये येतो. तो लक्षात ठेवायचा आहे. सो इट्स करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, कॅडमियम. कॅडमियम हॅव्हिंग अ कम्प्लिटली फिल्ड 4D ऑर्बिटल. येस, व्हेरी गुड, क्या बात आहे. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट्स. बघा, व्यवस्थित रीड करा आणि आन्सर करा. हा, विच अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट द गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस? बर, गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस मध्ये कोणतं स्टेटमेंट रॉंग आहे पटकन सांगायचं आहे फास्ट मध्ये. येस, दिस मेथड पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलामाइड इज फॉर्म ऍज अ इंटरमिडिएट प्रोडक्ट. येस, दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. तुम्हाला तिथे सॉल्ट मिळत असतो. दिस मेथड इज युजफुल फॉर द प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक अमाइन्स. नाही बाळांनो, हे रॉंग स्टेटमेंट आहे. ॲरोमॅटिक अमाइन्स नाही बनत ना गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिसमध्ये, तिथे फक्त ॲलिफॅटिकच बनतो. ॲलिफॅटिक आणि तो पण प्रायमरी अमाइन म्हणत असतो. सो लक्षात ठेवायचं, गॅब्रियल थॅलामाइडमध्ये फक्त ॲलिफॅटिक आणि प्रायमरी अमाइन बनतो. व्हेरी गुड, क्या बात आहे, ऑप्शन बी. येस 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 येस, क्या बात आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं बच्चा वाटे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन तुमच्यासाठी बरं का, पटकन आन्सर करायचं, अतिशय सोप्पा क्वेश्चन असणार आहे. बघूया फास्ट आन्सर तुम्हाला येत आहे का. द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ 0.1 मोलार BaCl2 सोल्युशन इज 106 per ohm cm² per mole. दिस इज अन अ मोलर कंडक्टिव्हिटी ॲट 25 degree Celsius. वॉट इज द कंडक्टिव्हिटी? दे आर आस्किंग यू फॉर द कंडक्टिव्हिटी के. काय असेल बच्चापाठी, पटकन सांगा. येस, मोलर कंडक्टिव्हिटी दिली, कंडक्टिव्हिटी विचारली आहे. मोलर कंडक्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला असावा तुमच्याकडे. मोलर कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1000 K/C. दे आर आस्किंग यू फॉर अ के. सो के इज इक्वल टू सर जी लॅम्बडा C/1000. वॉट इज द लॅम्बडा? दॅट इज 106. के सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, 0.1 / 1000. सो विच वन इज द करेक्ट वन? बोला पटकन. आता ऑब्विसली सर जी 0.1 आहे, 1000 आहे, 106 अराउंड काहीतरी आन्सर आलं पाहिजे. सो ऑप्शन ए इज द करेक्ट वन इन दिस केस. व्हेरी गुड, जमलंय वो बच्चे वाटी, व्हेरी गुड. चलो हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड ऑन रिएक्शन विथ अमोनिकल सिल्वर नायट्रेट सोल्युशन फॉर्म अ प्रेसिपिटेड विथ अ सिल्वर? अमोनिकल सिल्वर नायट्रेट म्हणजे ही झाली सिल्वर मिरर टेस्ट. येस, सिल्वर मिरर टेस्ट.
सो दिस इज एन अ सिल्वर मिरर टेस्ट. मग आता ही सिल्वर मिरर टेस्ट कोण दाखवेल बळांनो? येस, सिल्वर मिरर टेस्ट शोन बाय द अल्डिहाइड. कोण शो करत असतं सिल्वर मिरर टेस्ट? अल्डिहाइड शो करत असतात. सो करेक्ट आन्सर असेल बच्चा बायटी ऑप्शन डी, दॅट इज इथॅनॉल. इथॅनॉल विल शो यू एन अ सिल्वर मिरर टेस्ट. येस, यू मस्ट नो. चला नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे? इफ अ वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट अँड अ सोल्युशन आर 240 अँड 260. आता हा प्युअर सॉल्वंटचा वेपर प्रेशर P10, सोल्युशनचा वेपर प्रेशर P1 mmHg रिस्पेक्टिवली. द मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट, स्टुडंट्स इथे एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला सॉल्वंटचे मोल फ्रॅक्शन विचारले की सोल्यूटचे मोल फ्रॅक्शन विचारले, तुम्ही ते लक्ष दिलं पाहिजे. सो इथे बघा, तुम्हाला सॉल्वंटचे मोल फ्रॅक्शन विचारले, दॅट मीन्स तुम्हाला X1 विचारला. ओके, आता सॉल्वंट आणि सोल्युशन दोघांचा मोल फ्रॅक्शन, तुम्हाला वेपर प्रेशर माहिती असेल तर कसं सॉल्व्ह करणार? तर लक्ष द्या, तुमच्याकडे एक रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरची प्रॉपर्टी आहे, दॅट इज P10 - P upon P10 = X2. हा एक फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. सो इट इज द P10 240 - 260 upon 240 = X2. सो याचं आन्सर आलं सर जी 24 upon 240 = X2. X2 चं आन्सर आलं 0.1. 0.1 जर X2 आहे तर X1 किती? X1 + X2 = 1. सो जर X2 0.1 आहे तर X1 किती असेल रे? 1 - 0.1. सो दिस इज X1 = 0.9. सो ऑप्शन बी इज द करेक्ट वन, 0.9. बी फॉर बरोबर. चालतंय बच्चा बैठे. चलो, तो फर्स्ट ऑफ ऑल एकदम मस्त पैकी 7 क्वेश्चन झालेले आहेत. पटकन एकदा व्हिडिओला लाईक करून टाकायचं. एकदा तुमच्या गुडगुड हातांनी गुडगुड लाईक झाला ना, पुढचे क्वेश्चन सोपे सोपे होऊन जातील. चला पुढचा क्वेश्चन, अजून एक तुमच्यासाठी खास, तुमच्यासाठी सोप्पाचा क्वेश्चन. ओके, खास तुमच्यासाठी बरं का? बघा, विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड इज नॉट अ कार्बोसायक्लिक कंपाऊंड. कार्बोसायक्लिक म्हणजे काय रे बाळांनो? जसं बेन्झिन असतो ना, की ज्याच्यामध्ये सगळे कार्बन ॲटम्स असतात, 1, 2, 3, 4, 5, 6. तर यापैकी कोण आहे की ज्याच्यामध्ये एक हेट्रो ॲटम देखील प्रेझेंट असतो? येस, बेन्झिनमध्ये तर सर तुम्हीच काढून दिलं सगळे आहेत. सायक्लोपेंटेन काढता येतो आम्हाला, सायक्लोपेंटेन सगळे कार्बन असणार. नॅप्थेलिन पण काढता येतो आम्हाला. येस, बेन्झिन रिंग, त्याच्या शेजारी परत रिंग. मग राहिला कोण? ऑप्शन ए, पायरिडीन. व्हेरी गुड, ये विना बात हेट्रो ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे तो. फक्त बेन्झिनचा एक कार्बन कमी होतो आणि त्याच्याऐवजी नायट्रोजन येतो बाळांनो, बस एवढा चेंज आहे पायरिडीनमध्ये. हा हेट्रो ॲटम आल्यामुळे हा कार्बोसायक्लिक कंपाऊंड नसतो. चल नेक्स्ट क्वेश्चन, हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट. इन्स्टंटनियस रेट ऑफ रिॲक्शन इज, बरं, एक रेट ऑफ रिॲक्शन्स तुम्हाला दिलेला आहे. आयडेंटिफाय द रिॲक्शन्स. ऑब्विसली स्टुडंट्स, जे रेट ऑफ रिॲक्शन मध्ये ज्या मायनस टर्म्स असतात ते रिॲक्टंट असतात, आणि ज्या प्लस टर्म्स असतात त्या प्रॉडक्ट असतात. तर ही एकच प्लस टर्म आहे, ती प्रॉडक्ट आहे, आणि ह्या दोन टर्म्स मायनस आहे, याचा अर्थ रिॲक्टंट आहे. आणि या रिॲक्टंटच्या पुढे जो कोइफिशियंट असतो तो डिनॉमिनेटरला असतो, हा कोइफिशियंट असतो आणि ही आपली टर्म असते. सो ही रिॲक्शन झाली 2x + इथे काय नाही म्हणजे 1 × y, दॅट इज 1y. इट गिव्ज 2 × z. सो आहे का तुमच्याकडे ऑप्शन मध्ये? आहे ना? ऑप्शन बी इज द करेक्ट वन. अतिशय सिंपल आहे. येस, निगेटिव्ह इंडिकेट्स द रिॲक्टंट. हे रिॲक्टंट असतात जे निगेटिव्ह असतात, आणि जो पॉझिटिव्ह असतो तो असतो प्रोडक्ट. क्या बात आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया बाळांनो आपण. हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट्स. हाऊ मेनी वॉटर मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन द क्रिस्टलाईन फॉर्म्युला, क्रिस्टलाईन क्लोराईड ऑफ लिथियम. लिथियम क्रिस्टलाईन क्लोराईड काय असतो फॉर्म्युला? येस, LiCl 2 moles of H2. सो दिस इज अ फॉर्म्युला ऑफ क्रिस्टलाईन क्लोराईड ऑफ लिथियम. आणि यामध्ये किती वॉटर मॉलिक्युल्स इन्वॉल्व आहे? तर 2 water molecules इन्वॉल्व्ह आहे. सो ऑप्शन सी इज द करेक्ट वन. स्टुडंट्स, तुम्हाला एक गोष्ट एक्स्ट्रा रीड करायची. कुठली? तर तुम्हाला रीड करायची असणार आहे डायगोनल रिलेशनशिप लिथियम आणि मॅग्नेशियम, तसंच तुम्हाला बेरेलियम आणि ॲल्युमिनियम यांच्या जी डायगोनल रिलेशनशिप आहे याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. हा टॉपिक तुम्हाला तिथेच बघायला मिळेल. ऑप्शन सी इज द करेक्ट वन. ओके, चल हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन.
What amount of oxygen is used at STP to obtain a 9 gram of water from a sufficient amount of hydrogen gas? Okay, hydrogen gas pasun water milvayche aahe. Hydrogen gas H2, it reacts with O2, it gives H2. But this is not a balanced reaction. Apan 2 times H2 geto and 2 times H2O banavto. Ata hi jali tumchi balanced reaction. Tumhala question ka aahe ki 9 gram water vichar banvayche aahe. सफिशियंट अमाउंट ऑफ हाइड्रोजन, व्हाट इज द अमाउंट ऑफ ऑक्सिजन इज रिक्वायर्ड, आणि ती पण वॉल्यूम मध्ये विचारली. ओके, सो लक्षात घ्या स्टूडेंट्स, आता इथे किती ग्रॅम H2O बनलेला आहे, तर इथे बनलेला आहे सरजी 36 ग्रॅम H2, कारण की एक H2O चं वेट असतं 18, असे दोन मोल्स बनले 36 ग्रॅम. किती मोल होता, तर ऑक्सिजनचा एक मोल होता. सो एक मोल ऑक्सिजन 36 ग्रॅम H2O बनवतो. तर तुम्हाला विचारलंय की 9 ग्रॅम H2O बनवण्यासाठी किती, जवळपास 1/4 आहे, 9 × 36, तर हा किती लागेल बाळांनो, 0.25 मोल. आणि 0.25 मोलचा व्हॉल्यूम किती असतो, तर इट्स व्हॉल्यूम इज 5.6. किती व्हॉल्यूम असतो स्टूडेंट्स, 5.6 माइनस डेसिमीटर. येस, सो दिस इज युअर करेक्ट आन्सर, दॅट इज ऑप्शन एस सी 5.6. किंवा तुम्ही याला असं पण कन्सिडर करू शकता, येस 1 मोल 2 मोल्स फॉर्म करतोय, मग 9 ग्रॅम म्हणजे किती मोल, येस त्यावेळेने सुद्धा तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशनने सॉल्व्ह करू शकतात. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट्स. आयडेंटिफाय द कंपाऊंड, येस आयडेंटिफाय द कंपाऊंड फ्रॉम द फॉलोइंग रिएक्शन, येस इन प्रेझेन्स ऑफ पायरिडीन, येस ॲरोमॅटिक अल्कोहोल विथ अ असाइल क्लोराईड. मग वेन अ फेनॉल is react with a RC double bond OCl, so what should I get? काय प्रोडक्ट मिळालं पाहिजे? Obviously this H will go with hydrogen and chloride, हा HCl form करेल, आणि उरलेला जो benzene चा compound तो इथे attach होईल, so you will got the product RC double bond O, O आणि त्याला attach होती बाळांनो benzene ring, so this is your final product. आहे का तुमच्याकडे? Yes, option D is the correct one. अतिशय सिंपल 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 होते. चालतंय, हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन, हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट्स. पटकन आन्सर करायचं का फास्ट मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन डज नॉट फ्लो इन आयदर डायरेक्शन, पटकन आन्सर करायचं आहे. कोणतं सोल्युशन आहे जे आयदर डायरेक्शन वेन सेपरेटेड बाय द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. जर एक दोन सोल्युशन आहे ज्यांना मी सेमी परमिएबल मेम्ब्रेनने सेपरेट करतोय, तर ते एका डायरेक्शनने फ्लो करणार नाही कधी, ज्यावेळेस दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल. है की नाही, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन कधी सेम असेल, जेव्हा दोघांमध्ये सेम नंबर ऑफ मोल्स असतील. जेव्हा दोघांमध्ये सेम नंबर ऑफ मोल्स असतील, आणि नंबर ऑफ मोल्स तुम्ही कसे कॅल्क्युलेट करतात, मास अपॉन मोलर मास. आता तुम्हाला इथे ग्लुकोजचं मोलर मास दिलंय आणि युरियाचं दिलंय, इथे ग्लुकोजचं मास किती आहे, 6, म्हणजे 6 अपॉन 60, तर इथे करणार बाळांनो तुम्ही 24 अपॉन 180. सिमिलर टू दॅट युरिया किती आहे, 12 अपॉन 60, तर इथे किती येणार, 36 अपॉन 180. सिमिलरली इथे 18 अपॉन 60, तर इकडे काय येणार, 18 अपॉन 180, आणि इकडे आला 6 अपॉन 60, तर इकडे आला 36 अपॉन 180. सो विच वन इज द करेक्ट, पटकन सांगायचंय फास्ट फास्ट. आपण बाकीच्या गोष्टींना कमेंटला सुद्धा आन्सर करणार आहोत, बट एकदा सेशन कम्प्लीट झाल्यावरती 50 क्वेश्चन झाल्यानंतर, आता शिक आपला क्वेश्चन नंबर 13 चालू आहे स्टुडंट्स, सो आपला क्वेश्चन 15 झाला, 50 क्वेश्चन झाले की आपण तुमच्या बाकीच्या टर्म्स त्या सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. सो पहिल्यांदा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सो कोणामध्ये सगळ्यात जास्त नंबर ऑफ मोल्स आले, सेम नंबर ऑफ मोल्स कोण आले, ऑब्विसली त्याच्यामध्ये आले, 12 × 12 = 36 × 12 = 12 × 60, दॅट इज 1/5. तसंच 36 × 180 पण आन्सर येतं बळांनो 1/5. सो या दोघांमध्ये नंबर ऑफ मोल्स सेम आहे, याचा अर्थ दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, म्हणून इथे सॉल्व्हंटचा फ्लो कुठूनही कुठे जाणार नाही. दॅट इज ऑप्शन बी इज द करेक्ट वन. या केस मध्ये ऑप्शन बी करेक्ट असणार आहे. हियर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. अ कंडक्टिव्हिटी सेल शो
रेजिस्टन्स 600 ओहम. बघा बाळांनो, हा दिलाय तुम्हाला रेजिस्टन्स आर. कंडक्टिव्हिटी ऑफ 0.01 मोलर केसीएल इज, ही दिली आहे तुम्हाला कंडक्टिव्हिटी. व्हॉट इज द सेल कॉन्स्टंट, आणि त्या केसमध्ये तुम्हाला विचारलाय सेल कॉन्स्टंट. आता सेल कॉन्स्टंट कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू आर इंटू के, आर इंटू के. येस, रेजिस्टन्स मल्टीप्लाय बाय कंडक्टिव्हिटी. रेजिस्टन्स होता सर जी 600 आणि कंडक्टिव्हिटी होती 0.0015. आता काही जण पॉवर वगैरे शिफ्ट करतील, करू नका. येस, 1590 90 अराउंड आन्सर आलं पाहिजे. दॅट इज ऑप्शन डी. अतिशय सोप्पा क्वेश्चन होता. येस, जमलाच पाहिजे. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे हा, रेजिस्टन्स येस किंवा कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकतात. कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट अपॉन रेजिस्टन्स, हा फॉर्म्युला येतो. येस, जमलं पाहिजे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपके लिए. विच फॉर्म ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ करेक्ट रिगार्डिंग इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिसच्या रिगार्डिंग कोणता इनकरेक्ट आहे बाळांनो? इट हेल्प्स टू रिफायनिंग मेटल. येस, मेटल रिफायनिंग मध्ये इलेक्ट्रोलायसिस वापरतात. कन्वर्जन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. हो, इलेक्ट्रिक एनर्जी केमिकल सेल्समध्ये इलेक्ट्रोलायसिस केलं जातं, इलेक्ट्रोलायसिस तिथे वापरलं जातं. युजफुल इन इलेक्ट्रोप्लेटिंग. येस, इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये पण इलेक्ट्रोलायसिस करतात. सिल्वर कोटिंग, मेटलची क्लोटिंग करतो आपण त्यावेळेस. सो राहिला मेटल डिपॉझिटेड ॲट द एनोड. नो, दिस इज अ रॉंग. मेटल ऑल्सो डिपॉझिटेड ॲट द कॅथोड. सो ऑप्शन डी इज द करेक्ट वन. इलेक्ट्रोलायसिस मध्ये मेटल हा कॅथोड वर डिपॉझिट होतो. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. आयडेंटिफाय द यूज ऑफ बुनायन. बुनायन सोडियम ब्युटाडाइन. येस, काय असणार आहे यूज त्याचा? डेकोरेटिव्ह लॅमिनेट नाही, पेंट नाही, लेन्सेस नाही. इट इज यूज ॲज अ टू प्रिपेअर द ॲडेझिव्ह. येस, ॲडेझिव्ह प्रिपरेशनसाठी याचा यूज होतो. क्या बात आहे बच्चा, हुशार आहात रे तुम्ही. Here is your next question. Which of the following polymer is used in a electrophoresis in the form of gel? Gel cha form madhe electrophoresis madhe kutla polymer use hoto? The correct answer is glyptal nahi hai, PVC nahi, bunayan nahi. It's a correct answer hai students, polyacrylamide. So polyacrylamide is used in this इलेक्ट्रोफोरेसिस फॉर्म ऑफ जेल. हियर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. एकदम इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, मस्त क्वेश्चन आहे. हाफ लाईफ ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 6.93 hours. व्हॉट इज द टाइम रिक्वायर फॉर द 80% कम्प्लिशन ऑफ द रिएक्शन. टाइम विचारलेला आहे तुम्हाला आणि हाफ लाईफ दिलेली आहे. ओके, हाफ लाईफ कशासाठी दिलेली असते स्टुडंट? तर ऑब्विसली हाफ लाईफ दिलेली असते सर जी रेट कॉन्स्टंट काढण्यासाठी. रेट कॉन्स्टंट कसा काढतो आपण? के इज इक्वल टू 0.693 अपॉन हाफ लाईफ, दॅट इज टी हाफ. सो फॉर्म्युला होऊन जाईल 0.693 डिवायडेड बाय 6.93. एकतर तुम्ही याला सॉल्व्ह करा अथवा नाही सॉल्व्ह केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम. पण माझ्या मते हे तर आन्सर येऊन जायला पाहिजे तुमचं. याचं आन्सर येतं स्टुडंट 0.1. आय होप तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता, नाही का? 0.1. बर, हाफ कम्प्लीट of the reaction time vicharla. So time is equal to 2.303 upon k log to the base 10. What is the initial concentration? A0 upon 80. Ithe 2.303 k chi value dili hai 0.1 multiply by log of A0 initial concentration. First percentage mein dile students 100 asnar. किती कॉन्सन्ट्रेशन कन्झ्युम झालंय? 80%. शिल्लक किती राहिलं? 20%. इथे लॉग असेल. येस, लॉग ऑफ 5. तुम्हाला लॉग ऑफ 5 ची व्हॅल्यू पेपरला गिवन असेल, टेन्शन घेऊ नका. 0.1 लॉग ऑफ 5 ची जी व्हॅल्यू येते स्टुडंट्स, मी तुम्हाला इथे व्हॅल्यू सांगून देतो, पण पेपरला तुम्हाला ती प्रोव्हाइड असेल 0.6989. बस मग आता काय, ते इथे फक्त सिम्पल मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला जे आन्सर मिळेल ते असेल ऑप्शन बी इज द करेक्ट वन. याला दुसरा ऑप्शन असा सांगतो की इथे तुम्ही ज्यावेळेस के सॉल्व्ह करतात ना, करू नका, काम सोपं होईल. कसं बघा, इथे डायरेक्ट के ची व्हॅल्यू ॲज इट इज पुट करायची, हा फॉर्म्युला. सो 2.303 अपॉन
0.693 डिवाइडेड बाय 6.93 तो वरती जाणार ना, तो 6.93 बरोबर स्टूडेंट्स, मल्टीप्लाय बाय लॉग ऑफ ए 0.80 म्हणजे 100/20 म्हणजे उरला काय इथे लॉग ऑफ 5, मग जर तुम्ही याला सॉल्व केलं तर 2.303 × 6.93 अपॉन 0.693 मल्टीप्लाय बाय लॉग ऑफ 5 किती दिलाय 0.6989. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल बघा, हा 0.6969 कॅन्सल झाला, फक्त हा 6.9 आहे विच इज नियरली इक्वल टू काय असेल 7, मग 7 ला 2.3 ने मल्टीप्लाय करा, 7 × 2 = 14 थोडंसं वरती आहे 2.3 आहे म्हणजे नक्की ग्रेटर आन्सर असेल 14 पेक्षा, सो ऑप्शन बी इज द करेक्ट वन. सो सॉल्व्ह करायची गरज नाही पडणार त्या केसमध्ये, तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेशन्स होणार नाही. आणि मोस्ट ऑफ द टाइम हे ट्राय करा की जिथे आपल्याला के वगैरे दिलाय याला सॉल्व्ह करत बसू नका, डायरेक्ट त्याला जसं तसं तिथे पुट करा, रेसिप्रोकल घेऊन तुम्हाला आन्सर मिळेल. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट्स. आणि हो, जे नवीन स्टुडंट जॉईन झाले लाईक करा बच्चा पार्टी. हां, व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन ॲटम रिक्वायर्ड टू प्रिपेअर 1 mole ऑफ इथिल अमाइन फ्रॉम 1 mole ऑफ ॲसिटामाइड. ओके, 1 mole ॲसिटामाइड पासून 1 mole इथिल अमाइन बनवायचं आहे, किती मोल्स ऑफ हायड्रोजन लागणार? पहिल्यांदा ॲसिटामाइड काढून घेऊ आपण, CH3 सी डबल बॉन्ड ओ NH2, आणि याच्यापासून इथिल अमाइन बनवायचं आहे, दॅट इज CH3CH2NH2. ऑब्विसली सर जी, कार्बोनिलचा CH2 झालाय, मेंडियस दिसतोय हा, मी इथे काय वापरतो आपण LiAlH4 फॉलोड बाय सोडियम इन प्रेझेन्स ऑफ इथेनॉल, बरोबर का हेच वापरतो ना. सो किती मोल्स ऑफ हायड्रोजन रिक्वायर्ड आहे रे बाळांनो, इथे याचा साईड प्रोडक्ट असतो H2, सो याचं रिडक्शन होण्यासाठी किती मोल्स ऑफ हायड्रोजन लागले? सर या कार्बनला 2 hydrogen अटॅच झाले आणि ऑक्सिजन सोबत 2 hydrogen गेले, तर टोटल लागले 4. सो ऑप्शन डी इज द करेक्ट वन, 4. व्हेरी गुड, 4 लागणार बाळांनो. इथे काय नाव होतं या रिएक्शनचं पटकन? मेंडियस होता का बाळांनो हा? येस, आठवतो तुम्हाला? येस नो, पटकन सांगा. चलो पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया, कमेंट मध्ये आन्सर टाका येस नो. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ इंटरस्टिशियल कंपाउंड. बर, इंटरस्टिशियल कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या होत्या? डेन्सिटी ऑफ दिस कंपाउंड आर हायर दॅन द पॅरेंट मॅटर. हे करेक्ट स्टेटमेंट आहे का? तर नाही, इट्स नॉट अ करेक्ट स्टेटमेंट. डेन्सिटी ऑफ दिस कंपाऊंड आर लेस दॅन द पॅरेंट मॅटर. मेटॅलिक कार्बाइड्स आर केमिकली इनर्ट. येस, दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. यांचे जे कार्बाइड्स असतात मेटल सोबत कार्बनचे कंपाऊंड, तर ते इनर्ट असतात, केमिकली इनर्ट. ओके, बाकी स्टेटमेंट तर इनकरेक्टच असणार आहे ऑब्विसली. चल नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया, आपल्याकडे भरपूर क्वेश्चन्स आहेत नाही का. व्हेन अ 2-methyl-butene इज ट्रीटेड विथ अ हायड्रोजन क्लोराईड द मेजर प्रॉडक्ट इज. ऑब्विसली दिस रिएक्शन इज अकॉर्डिंग टू द मार्कोनिक. 2-methyl-butene आहे, मग 2-methyl-butene कसा काढतात? पहिल्यांदा ब्यूट काढला, सेकंड पोझिशनला डबल बॉन्ड, 2 ला मिथिल ग्रुप, सो हा झाला 2-methyl-butene. याच्यामध्ये HClची ॲडिशन म्हणजे निगेटिव्ह पार्ट अटॅच टू द कार्बन विच हॅविंग अ लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. सो दिस इज द कार्बन विच हॅविंग अ लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम, दिस हॅविंग अ 1 more of 1 hydrogen atom. सो इथे क्लोरीन अटॅच होणार, सो यू विल गॉट द प्रोडक्ट लाईक दिस. इथे अटॅच झाला स्टुडंट्स क्लोरीन, इथे अटॅच झाला मिथिल ग्रुप. सो इट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड, 2-chloro-2-methyl-butene. सो 2-chloro-2-methyl-butene इज द करेक्ट वन, ऑप्शन ए. दिस रिएक्शन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द मार्कोनिक ऑफ रूल, बरोबर का? मार्कोनिक नुसारच ही रिएक्शन झाली आहे बाळा. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द रिएजंट यूज इन द रिएक्शन ऑफ कन्वर्जन ऑफ आयसोब्युटेन इंटू आयसोब्युटील ब्रोमाइड. आयसोब्युटेन CH3 CH3 CH CH3, आयसोब्युटील ब्रोमाइड CH3 CH CH3 CH2 Br. सिंपल आहे स्टुडंट्स, अल्केन होता आणि अल्केनचा अल्किल हलाइड झाला, तर यासाठी एकच रिएजंट असतं, दॅट इज हॅलोजिनेशन झालं.
आणि इथे हेलोजिनेशन होत असतं इन प्रेझेन्स ऑफ यूवी लाईट. सो ऑप्शन बी इज द करेक्ट वन, Br2 इन प्रेझेन्स ऑफ यूवी लाईट. हेलोजिनेशन इन प्रेझेन्स ऑफ यूवी लाईट ही रिएक्शन आहे. तुम्ही याच्या पहिले पण एक सोडवला होता Cl2 चा क्वेश्चन, ओके, या पेपरमध्ये नाही पण याच्या अगोदरच्या पेपरमध्ये. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. द कॉमन नेम ऑफ बेन्झिन 1,3-diol, ओके, 1,3-diol कॉमन नेम काय? Diol, 1,3-diol. What is the name of this compound? Very good. The correct name is, but fast comment section. Hadarla paije comment section directly yacha answer ne. Evada sopa question hai. Ani phenol che he compounds to tumhi patterns kele paije. Pratyek varshi bordala, mje sorry, MST CET valyana asa vatte ki yala vicharle shivay question paper is complete honar nahi ki kay. Question vichartat mje vichartatas ha, 101%. लक्षातच ठेवायचं, ऑप्शन डी इज द करेक्ट वन, रिसोर्सिनॉल. फेनॉलच्या आयुपीएससी नॉमेनक्लेचर मध्ये हा टॉपिक तुम्हाला भेटणारच. चालतंय, चल, हियर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट्स. अ गॅस ऑक्युपाय 11.2 डेसीमीटर क्यूब ऍट 105 किलो पास्कल. हा दिलाय व्हॉल्यूम, हा दिलाय प्रेशर. व्हॉट इज द व्हॉल्यूम? परत व्हॉल्यूम विचारला म्हणजे V2 V1. इफ द प्रेशर इन्क्रीज टू 210 किलो पास्कल, प्रेशर दिलंय P2. अकॉर्डिंग टू हुम, कोणता लॉ आहे इथे? कोणता लॉ आहे? बॉइल्स लॉ. येस, बॉयलर लॉ. P1 V1 इज इक्वल टू P2 V2. आपल्याला V2 काढायचं आहे. सो V2 इज इक्वल टू P1 V1 अपॉन P2. सो व्हॉट इज द P1? P1 था 105, V1 था 11.2, डिवाइडेड बाय P2 था 5.6 इज युअर करेक्ट आन्सर. सो V2 इज नथिंग बट 5.6 डेसीमीटर क्यूब इज युअर करेक्ट. सो ऑप्शन डी वाला करेक्ट आहे सरची. येस, जम्या, क्या बात आहे. किंवा तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकतात, प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द व्हॉल्यूम. जर प्रेशर डबल झालं तर व्हॉल्यूम हाफ होऊन जाणार. 11.2 चा हाफ 5.6 आलं. इफ प्रेशर इज डबल, व्हॉल्यूम इज हाफ. एकदम सिंपल आहे, प्रेशर हाफ, व्हॉल्यूम डबल. असं पण तुम्ही सॉल्व करू शकतात. हियर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट्स. फॉर द फॉलोइंग रिएक्शन 3I+S2O2-2I3-1 2SO4-2, द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO4, ओके, SO4 चा फॉर्मेशनचा रेट तुम्हाला दिलेला आहे, दॅट इज 0.002 मोल्स पर डेसीमीटर क्यूब पर सेकंड. व्हॉट इज द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ I3? तुम्हाला I3 चा रेट विचारलाय स्टुडंट्स. याचा रेट किती लिहिणार तुम्ही? 1/2 × व्हॉट इज 0.022. येस, आणि तुम्हाला I3 विचारलाय तर I3 चा 1च मोल आहे. सो I3 चा रेट ऍज इट इज अस येणार. सो 2 × 1 = 2, 1 × 1 आन्सर आलं स्टुडंट 0.011. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, 0.011 इज द करेक्ट वन. बरोबर का बच्चा पार्टी? डन. जम्या मीन्स जमला. आला क्वेश्चन सॉल्व झाला, क्या बात आहे. चालतंय जम्या ना, चलो हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. द सोल्युबिलिटी ऑफ AgCl इन द सोल्युशन इज दिस वन, दिस इज अ सोल्युबिलिटी. व्हॉट इज द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ऑफ AgCl? बर, KSP विचारलाय स्टुडंट्स, आणि तुम्हाला माहिती आहे KSP आणि S चं रिलेशन काय. AgCl डिसोसिएट कसा होतो? Ag++Cl-. Ag चा एक आयन आहे, Cl चा एक आयन आहे, याला आपण X म्हणतो, याला आपण Y म्हणतो. आणि KSP चं सोल्युबिलिटी सोबत रिलेशन काय असतं? तर X:X, Y:Y, S:X+Y. सो 1:1, 1:1, S:1+1. सो यू विल गॉट KSP इज इक्वल टू S:2. बरोबर. सो KSP, S ची व्हॅल्यू होती सर जी 1.25 × 10⁻¹⁵. सो विच वन इज द करेक्ट वन? काय असला पाहिजे स्क्वेअर? पटकन फटाफट, 1.25 चा स्क्वेअर 156 च्या आसपास काहीतरी आला पाहिजे. 1.5, 1.5602 असा काहीतरी आला पाहिजे ना.
येस द करेक्ट आन्सर इज स्टूडेंट्स दॅट इज याचा जो स्क्वेअर येतो तो येतो 15625. ओके म्हणजे थोडक्यात 1.56 अराउंड तुमचं आन्सर आलं पाहिजे, दॅट इज ऑप्शन सी. किंवा तुम्ही सिम्पली असं पण गेस करू शकत होते आन्सर, हा 10^-5 होता त्याचा स्क्वेअर करायचा म्हणजे हा झाला असता 10^-10, म्हणजे सर जे -10 अराउंड काहीतरी आन्सर आलं असतं. सो ऑप्शन सी इज द करेक्ट वन, असं देखील तुम्ही गेस करू शकत होते. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड ऑन रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट फॉलोड बाय द हायड्रोलायसिस ऑफ सेकंडरी अल्कोहोल. बर, विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड ऑन रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट फॉलोड बाय हायड्रोलायसिस फॉर्म अ सेकंडरी अल्कोहोल. बर, कोणाची ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत रिएक्शन झाली की सेकंडरी अल्कोहोल मिळतो स्टुडंट्स? ऑब्विसली क्या बात है, जर फॉर्मल्डिहाइड असेल तर सर प्रायमरी अल्कोहोल मिळतो, बरोबर. जर अल्डिहाइड असेल रॅदर दॅन फॉर्मल्डिहाइड, फॉर्मल्डिहाइड सोडून, तर मिळणारा प्रॉडक्ट हा सेकंडरी अल्कोहोल असतो. आणि जर किटोन असेल तर मिळणारा प्रॉडक्ट हा टर्शरी अल्कोहोल असतो. सो विच वन इज द करेक्ट, अल्डिहाइड, आणि कोणता अल्डिहाइड लागेल? ऑप्शन डी वाला, कारण की हा तर प्रायमरी अल्कोहोल देईल, हा टर्शरी देईल, हा टर्शरी देईल, आणि हाच बिचारा फक्त सेकंडरी अल्कोहोल देईल. तुमच्या पेजमध्ये आहे येस किटोन विल गिव्ह द टर्शरी, क्या बात आहे ऋतुजा, व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. ओळखा रे बच्चा बाईटी फटाफट, आयडेंटिफाय द ग्लायकोसाइडिक लिंकेज प्रेझेंट इन अ लॅक्टोज. लॅक्टोजमध्ये कोणती लिंकेज असते आठवतं का? येस नो, बघितली कधी ग्लायकोसाइडिक मधली लिंकेज? व्हेरी गुड, ऑप्शन सी बीटा 1,4 लिंकेज असते. आता याला लक्षात असं ठेवा, सुक्रोज सु, माल्टोज माला, लॅक्टोज येस सु मा ला. त्याच्यानंतर अजून एक लक्षात ठेवा अमायलोज, आणि त्याच्यानंतर अजून एक लक्षात ठेवा दॅट इज सेल्युलोज. आता याच्यातून जर तुम्हाला एखादा विचारला तर सुक्रोज साठी लक्षात ठेवा अल्फा बीटा, अल्फा बीटा 1,2 लिंकेज असते, अल्फा बीटा 1,2. माल्टोज साठी अल्फा 1,4 लिंकेज असते, लॅक्टोज साठी बीटा 1,4 लिंकेज असते, अमायलोज साठी परत अल्फा 1,4 लिंकेज असते, तर सेल्युलोज साठी बीटा 1,4 लिंकेज असते. एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. अल्फा बीटा 1,2, अल्फा 1,4, बीटा 1,4, परत अल्फा 1,4, परत बीटा 1,4. फक्त लक्षात ठेवा सुमाला आणि अमायलोज आणि सेल्युलोज. येस सुमाला, अमायलोज आणि सेल्युलोज तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे यांच्या ग्लायकोसाइडिक लिंकेज. अल्फा बीटा 1,4, अल्फा 1,4, बीटा 1,4, अल्फा 1,4, बीटा 1,4. येस हे त्यांच्यामध्ये असलेल्या लिंकेज असणारे स्टुडंट्स. चालतंय, चलो एकदम सिंपल से लिंकेज आहेत, लक्षात आल्या पाहिजे तुमच्या. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स ऑफ हेलोजन फॅमिली इज इन लिक्विड स्टेट ऍट अ रूम टेम्परेचर. इतना तो आपको पता है, फटाफट आन्सर कर दो. चलो रूम टेम्परेचरला लिक्विड स्टेटला कोण असतं? फ्लोरिन ब्रोमिन आयोडीन की ॲस्टाटाइन? सर जी इट्स बी फॉर बरोबर, ब्रोमिन रहेगा लिक्विड स्टेट के. ब्रोमिन आहे ना, बी फॉर बरोबर, क्या बात आहे. चालतंय बच्चा बाटी, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. बर, क्वेश्चन इज आउट ऑफ द सिलेबस. सिलेबस मध्ये नाहीये पण हा क्वेश्चन. द रिएजंट यूज इन द गटरमन कोच फॉर्म्युलेशन ऑफ अरिन्स. सर गटरमन गटारी आताच गेली ना वळांनो, आलंच पाहिजे आन्सर. गटरमन कोच, बेन्झिन असतो सर जे याच्यामध्ये, बेन्झिन कन्वर्ट होतो बेन्झाल्डिहाइड मध्ये, बेन्झिनचा बेन्झाल्डिहाइड होतो. येस, तर याच्यामध्ये कोण लागतो? तर याच्यामध्ये लागतो कार्बन मोनॉक्साईड आणि HCl. हाय प्रेशरला ही रिएक्शन होत असते, AlCl3 इथे लेविस ऍसिड लागतो आणि कार्बन मोनॉक्साईड आणि HClच्या प्रेझेन्समध्ये ही रिएक्शन होत असते. दिस इज कॉल्ड अ गटरमन कोच फॉर्म्युलेशन रिएक्शन. येस, गटरीच्या दिवशी आठवलं नव्हतं का तुम्हाला गटरमन? आठवण काढायची ना साहेबांची.
हियर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय, आता हा एकदम बेसिक क्वेश्चन आहे, याचं आन्सर तुम्हीच दिलं पाहिजे. मला तर असं वाटतं मी दिलं पण नाही पाहिजे. आयडेंटिफाय द टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स प्रेझेंट इन अ अनडेकेन. अनडेकेन म्हणजे किती? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेकेन. एवढं तर पाठ आहे. डेकेनच्या पुढे अनडेकेन. मग अनडेकेन मध्ये किती कार्बन असतात? येस, अनडेकेनच्या वरती किती कार्बन असतात बाळांनो? अनडेकेन म्हणजे 11, डोडेकेन म्हणजे 12. मग तुम्ही ते असं वाचा, अनडेकेन, डोडेकेन, ट्रायडेकेन, टेट्राडेकेन, पेंटाडेकेन, काय असेल ते 20 पर्यंत वाचून काढा एकदा. मध्येच एखादा विचारला तर सांगता आला पाहिजे. सो ऑप्शन बी इज द करेक्ट वन. याचा फॉर्म्युला असतो C11H24. ओके, चलो हियर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट द चेंज इन एन्थाल्पी व्हेन अ 39 ग्रॅम ऑफ ऍसिटिलीन इज कम्प्लिटली बर्न विथ अ ऑक्सिजन अँड एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ ऍसिटिलीन इज -1300 किलो जूल. ऍटोमिक मास दिले कार्बनचं 12 आणि हायड्रोजनचं 1. तुम्हाला 39 ग्रॅमसाठी एन्थाल्पी चेंज विचारली आहे ना, तर फर्स्ट ऑफ ऑल ऍसिटिलीनची रिॲक्शन द्या. C2H2 रिॲक्ट विथ O2, इट गिव्ज CO2+H2. ही तुमच्या ऍसिटिलीनची बर्न होण्याची रिॲक्शन. हिला बॅलन्स करा. बॅलन्स करण्यासाठी इथे किती लागणार तुम्हाला? कार्बन डायऑक्साईड लागेल इकडे तुम्हाला. सो 5 moles ऑफ O2 लागणार, 2 moles ऑफ C2 लागणार, त्याच्यापासून तुमच्याकडे 4 moles ऑफ CO2 आणि 5 moles ऑफ H2O बनणार. येस स्टुडंट्स, तर दिस इज युअर बॅलन्स रिॲक्शन, आहे की नाही? ही तुमची बॅलन्स रिॲक्शन असेल. सॉरी, इथे 5 नाही बनणार, 2 moles ऑफ H2O बनणार. सो दिस इज युअर बॅलन्स रिॲक्शन. चलो, मग आता जर तुम्ही याला कम्प्लीट करायचं म्हटलं तर तुम्हाला विचारलं की एन्थाल्पी ऑफ कंबशन, ही झाली एन्थाल्पी ऑफ कंबशन स्टुडंट्स, म्हणजे ही 1 moles साठी लागणारी एन्थाल्पी. सो इथे किती मोल्स आहे? 2 moles आहे, बरोबर? ही रिॲक्शन 2 moles साठी आणि ही 1 mole साठी एवढी एन्थाल्पी लागते. तुम्हाला 39 ग्रॅमसाठी विचारलं. फर्स्ट ऑफ ऑल हा किती ग्रॅम आहे त्याला कॅल्क्युलेट करा. 1 mole म्हणजे किती ग्रॅम? तर C2H4चं जर तुम्ही मॉलिक्युलर मास काढलं तर तुम्हाला मिळेल 26 ग्रॅम. कार्बन 12, 12 × 2 = 24 आणि 2 hydrogens. सो हा झाला तुमचा 26 ग्रॅम. सो 26 ग्रॅमला -1300 kilojoule एवढी एन्थाल्पी चेंज होते. तुम्हाला विचारलंय 39 ग्रॅमला किती होणार. सो लेट वी कन्सिडर टू बी द एक्स विल बी कसं येणार बाळांनो? -1300 × 39/26. सो 13 × 1 = 13, 13 × 2 = 26, 13 × 3 = 39. सो याला जर तुम्ही डिवाइड केलं यू विल गॉट द करेक्ट आन्सर ऑप्शन डी -1950. किंवा तुम्ही याला असं पण सॉल्व करू शकतो का, 13 × 2 = 26, 13 × 1 = 13, आणि 2 ने याला डिवाइड करून मल्टीप्लाय करू शकत होता. तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल होते. ओके, सो अतिशय सिंपल असणार. कधी पण लक्षात ठेवा, कुठल्याही कंपाऊंडची एन्थाल्पी दिलेली आहे याचा अर्थ काय दिला, ती 1 mole ची एन्थाल्पी दिली आणि त्या कंपाऊंडचं मोलर मास काढून घ्यायचं. जसं मी इथे काढलं 26, त्याच्यासाठी एवढी एन्थाल्पी चेंज होता. हियर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट्स. आयडेंटिफाय द ऑर्बिटल विथ अ क्वांटम नंबर N = 4, L = 3, M = 0. N = 4 म्हणजे 4, L = 3, याचा अर्थ काय झाला बाळांनो? S साठी 0, P साठी 1 आणि D साठी 2, तर F साठी असतो 4. सो L = काय दिलाय? सॉरी, 3 खाऊन गेलो ना आपण. सो L = 3 म्हणजे ही कोणती सबशेल असेल? 4F नावाची सबशेल असेल. सो ऑप्शन ए इज अ करेक्ट वन. 4F, क्या बात है. हियर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. व्हाट इज द नंबर ऑफ युनिट सेल प्रेझेंट इन अ 39 ग्रॅम ऑफ पोटॅशियम इफ इट्स क्रिस्टलायझेस इन अ BCC स्ट्रक्चर. म्हणून तुम्हाला नंबर ऑफ युनिट सेल विचारले. ओके, आणि कोणतं आहे? BCC. लक्षात ठेवा, एका युनिट सेलमध्ये किती ॲटम्स असतात? तर एका युनिट सेलमध्ये 2 ॲटम्स असतात. म्हणजे जेवढे ॲटम्स आहे त्यांच्या हाफ केलं की तुम्हाला नंबर ऑफ काय मिळणार? युनिट सेल मिळणार. जेवढे ॲटम्स आहे त्यांच्या हाफ केले
तर तुम्हाला नंबर ऑफ युनिट सेल मिळणार. का? तर कारण की एका युनिट सेल मध्ये दोन ऍटम्स आहेत, दोन ऍटम मिळून एक युनिट सेल, चार ऍटम्स मिळून दोन युनिट सेल, आठ ऍटम्स मिळून चार युनिट सेल, म्हणजे जेवढे ऍटम्स आहे त्याचे हाफ करा, तुम्हाला नंबर ऑफ युनिट सेल मिळणार. बरोबर. सो नंबर ऑफ ऍटम्सच काढून घ्या इथे. 39 ग्रॅम ऑफ पोटॅशियम आहे ना, सो नंबर ऑफ मोल्स किती येणार पोटॅशियमचे? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू 39 अपॉन पोटॅशियमचं मोलर मास 39. नंबर ऑफ मोल्स आले सरजी 1 मोल, आणि एक मोल मध्ये किती ऍटम्स असतात? तर एक मोल मध्ये ऍटम्स असतात 6.022 × 10⁻²³, दॅट इज नथिंग बट अवोगॅड्रो नंबर. याला डिवाइड बाय काय करावं लागेल? 2. तुम्हाला काय मिळेल? नंबर ऑफ युनिट सेल. सो ऑप्शन डी इज द करेक्ट वन, नंबर अवोगॅड्रो नंबर डिवाइडेड बाय 2 इज द करेक्ट वन. व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. जे नवीन स्टुडंट जॉईन झाले आहेत, लाईक केलं असेल तर लाईक करा रे बच्चा बर्थडे. pH ऑफ 0.1 मोलार सोल्युशन ऑफ मोनोबेसिक ऍसिड इज 2.34. कॅल्क्युलेट द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ द ऍसिड. बर, तुम्हाला जर pH दिलेला आहे आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन विचारताय, कॉन्सन्ट्रेशन पण दिलंय, तर फॉर्म्युला असा वापरायचा, डिग्री ऑफ डिसोसिएशन अपॉन इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन. pH दिलेला आहे बळांनो, pH आहे 2.34, हे मोनोबेसिक ऍसिड आहे. मग ऍसिडसाठी कसलं कॉन्सन्ट्रेशन असतं? एच प्लस. जर तुम्हाला pH माहिती आहे तर तुम्ही एच प्लस कॉन्सन्ट्रेशन काढू शकता. कसं काढणार? तर pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. आपल्याला एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन काढायचं म्हणजे या टर्म सगळ्या इकडे गेल्या, म्हणजे हा आला बळांनो तुमचा मायनस. येस, पहिल्यांदा हा होऊन जाईल तुमचा मायनस, म्हणजे तुम्हाला अँटी लॉग बघायचा आहे -2.34 इकडे तुम्हाला मिळेल एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही म्हणणार सर अँटी लॉग कसा? तर पहिल्यांदा बघा, आपल्याला एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन काढायचं, म्हणजे दोघं साईडला मायनसने मल्टिप्लाय केला, हा होऊन जाईल मायनस pH, हा होऊन जाईल प्लस. अँड लॉगला घालवायचं म्हणजे दोघं साईडला काय घ्यावं लागेल? अँटी लॉग. सो आपण इथे अँटी लॉग घेतला, इकडचा लॉग कॅन्सल झाला, उरला एच प्लस. एच प्लस उरला बळांनो अँटी लॉग ऑफ निगेटिव्ह pH. pH किती होता? 2.34. सो याचा अँटीलॉग कसा बघायचा? जर मायनस टर्म असेल तर तुम्हाला एक लॉग अप्लाय करावा लागतो, -2.000 या नंबरला दोन पार्ट मध्ये स्प्लिट करायचं, -2.000 आणि पॉईंट नंतरची व्हॅल्यू इकडे लिहायची -0.3400. याच्यामध्ये -1 करायचा स्टुडंट्स, आणि याच्यामध्ये +1 करायचा. ओके, तर तुम्ही याला सॉल्व्ह केलं, तुमच्याकडे आन्सर येईल 0.6600. येस, 1, 2 0 येतील. आणि याला सॉल्व्ह केलं तर आन्सर येईल -3.000. या दोघांना कंबाईन करून घ्यायचं, -3.6600. याचा काय बघायचं आहे तुम्हाला? अँटीलॉग बघायचं. वेन यू लुक ॲट द अँटीलॉग ऑफ 66 मध्ये त्याची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी गिवन असेल. अँटीलॉग ऑफ 66 मध्ये तुम्ही जर बघितला तो बघायला मिळतो तुम्हाला 4.571 × 10⁻³. 4.571 × 10⁻³ हा तुमचा आन्सर आला. बरोबर, -3. आता याला डिवाइडेड बाय हे एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन आलं. सो अल्फा इज इक्वल टू 4.571 × 10⁻³ डिवाइडेड बाय 0.1. 0.1 म्हणजे काय स्टुडंट? 10⁻⁹. हा वरती गेला 10⁻+1. सो आन्सर आलं तुमचं ऑप्शन सी, 4.5 × 10⁻². आता काही जण म्हणतील सर एवढं खतरनाक सोडवायचं म्हणजे किती टाइम जाणार? घाबरू नका, तुम्हाला डायरेक्टली लॉग अँटीलॉगच्या व्हॅल्यू त्यात दिलेल्या असतील, पण तुम्हाला हे तर अप्लाय करावं लागेल ना. हा -1 + 1 एक दोन स्टेप्स तर सोडवावे लागतील. एखाद दोन क्वेश्चन, 50 पैकी 2-3 क्वेश्चन नक्कीच असे असतील तुमचे की जे टाइम खातीलच, तुमचा थोडाफार टाइम वेस्टिंग साठी असणारच, त्या बॅलन्सनेच तुम्हाला पेपर दिला जाईल. चलो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे तुमच्याकडे, टेन्शन घेऊ नका, पण काही क्वेश्चन तुम्हाला सोपे पण दिले जातात. जसं आता हा क्वेश्चन आहे, दिसायला खूप मोठा क्वेश्चन आहे पण अतिशय सोपा क्वेश्चन आहे, खूप मोठा दिसतोय, अरे बापरे, तुम्ही सॉल्व्ह करायला घेतला ना अतिशय सोपा असणार आहे. बघा, अ सोल्युशन ऑफ 6 ग्रॅम ऑफ सोल्यूट, सोल्यूटचं वेट दिलंय W2, 100 ग्रॅम ऑफ वॉटर सॉल्व्हंटचं वेट दिलंय W1, बॉइल्स ऍट सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट दिलाय TB, द मोलर एलिव्हेशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर
मोलर एलिवेशन कॉन्स्टंट के बी, व्हाट इज द मोलर मास ऑफ सोल्यूट एम टू विचारला. आता किती सिंपल आहे बघा बरं फटाफटा. बॉइलिंग पॉईंट एलिवेशनचा फॉर्म्युला वापरणार, डेल्टा टी बीचा फॉर्म्युला तुम्ही वापरणार, मग हा झाला तुमचा एम टू. येस, एम टूचा तुम्ही फॉर्म्युला वापरणार बच्चा पार्टी इथे. आणि एम टूचा फॉर्म्युला काय असेल तुमच्याकडे, डेल्टा टी बीचा फॉर्म्युला तुम्ही सॉल्व केला असेल ना. सो दिस इज एम टू इज इक्वल टू के बी इंटू 1000 इंटू डब्ल्यू टू अपॉन येस अपॉन डेल्टा टी बी इंटू डब्ल्यू वन. हा तुमचा फॉर्म्युला आला, व्हेरी गुड. चल आता डेल्टा टी बी काय, तर इथे बॉइलिंग पॉईंट दिला आहे सर सोल्यूशनचा. आपल्याला सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट माहित पाहिजे. सॉल्व्हंट काय, वॉटर. सो सोल्युशनमध्ये सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट मायनस केला, 100.52 मधून 100 वजा केले, आन्सर आलं 0.52. सो डेल्टा टी बीची व्हॅल्यू मिळाली. लेट पुट इट हियर, के बीचं आन्सर होतं सर 0.52 मल्टीप्लाय बाय 1000, डब्ल्यू टू होता सर 6 अपॉन डेल्टा टी बी आला 0.52 मल्टीप्लाय बाय डब्ल्यू वन, वेट ऑफ सॉल्व्हंट इज 100. सो 0.52 गेला, 100 गेला, इथून 1000 गेला, उरला किती 10, 10 इंटू 6 जा 60. सो एम टू इज इक्वल टू 60, है की नाही. ओके शिवराज, गुड. सोडवला की नाही मग. हियर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन, व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ परसेंट ऍटम इकॉनॉमी ऑफ इफ फॉर्म्युला वेट ऑफ प्रॉडक्ट इज 46 युनिफाइड, सम ऑफ द फॉर्म्युला वेट ऑफ रिएक्टंट इज 92 युनिफाइड. परसेंट ऍटम इकॉनॉमी विचारले ना स्टुडंट्स, अतिशय सिंपल आहे. परसेंट ऍटम इकॉनॉमी कसा सॉल्व केला जातो, तर तुमचं जे काही रिएक्टंटचं सॉरी प्रोडक्टचं मास आहे त्याला टॉपला घेतात, दॅट इज प्रोडक्टचं मास 46 डिवायडेड बाय टोटल रिएक्टंटचं मास 92 मल्टीप्लाय बाय 100. सो 46 वन जा 46, 42 सिक्स टू जा 92, 1/2 इंटू 100, आन्सर आलो स्टुडंट्स 50%. सो ऑप्शन बी इज द करेक्ट वन. एवढा सिंपल क्वेश्चन आहे, जमेल 101% जमणार, व्हेरी गुड. हो कल्पना, जी व्हॅल्यू तुम्हाला लॉगसाठी रिक्वायर्ड आहे ती व्हॅल्यू ते प्रोव्हाइड करतात, नका टेन्शन घेऊ. हियर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी कायरल कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट इन 2-bromo-3-4-5 ट्रायमिथिल हेक्झेन. स्टुडंट्स मी तुम्हाला स्ट्रक्चर काढून देतो ट्रायमिथिल हेक्झेनचं. येस, 2 ब्रोमिन आहे, तुम्ही पटापट कायरल कार्बन ओळखा. 3 मिथिल आहे, 4 मिथिल आहे, 5 मिथिल आहे. हाऊ मेनी कायरल कार्बन्स, तुम्हाला किती कायरल कार्बन दिसत आहेत इथे फटाफट फास्ट. हाऊ मेनी कायरल कार्बन कॅन यू सी हियर. येस, 2 दिसत आहेत. बर, मला तर जास्त दिसत आहेत बाबा. नंबर माझा वाढला की चष्म्याचा, नाही ना असं नाही झालं ना. ओळखा फटाफटा फास्टमध्ये किती कायरल कार्बन, जास्त नाही, थोडेच क्वेश्चन शिल्लक राहिले, 1-10 क्वेश्चन शिल्लक राहिले, पटापट फास्टमध्ये. बघा हा एक कायरल कार्बन आहे, सो 1, हा एक कायरल कार्बन आहे 2, हा एक कायरल कार्बन आहे 3, हा नसणार आहे. इकडे पण मिथिल ग्रुप आहे, खाली पण मिथिल ग्रुप आहे. सो हे तीनच असे कार्बन आहे की ज्यांना चारही ग्रुप्स वेगवेगळे अटॅच आहे. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, 3 कायरल कार्बन्स आर प्रेझेंट इन दिस स्ट्रक्चर. व्हेरी गुड. हियर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन, व्हाट इज द नंबर ऑफ एलोट्रॉप्स ऑफ सेलेनियम. सेलेनियम किती एलोट्रॉप्स फॉर्म करतो, 10 crore का सवाल आहे पटकन. सेलेनियमचे एलोट्रॉप्स किती, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, सेलेनियम 2 एलोट्रॉप्स फॉर्म करतो स्टुडंट्स. एक एलोट्रॉप असतो त्याचा रेड, तर दुसरा असतो ग्रे. रेड अँड ग्रे, जो ग्रे वाला असतो तो मेटॅलिक असतो आणि जो रेड वाला असतो तो नॉन मेटॅलिक असतो. सो सेलेनियम टोटल 2 एलोट्रॉप्स फॉर्म करत असतो, ग्रे अँड रेड. हियर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन, विच अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट दिस कॉम्प्लेक्स. एकदम सिंपल कॉम्प्लेक्स आहे आणि कन्सर चुकलंच नाही पाहिजे. पहिलं स्टेटमेंट आहे इट इज अ न्यूट्रल कॉम्प्लेक्स. बघून तर वाटतंय सर जी हा न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे, आहे ना न्यूट्रल कॉम्प्लेक्स, व्हेरी गुड. येस, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. किती कायरल कार्बन असतात, ज्या कार्बनला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच असतात बघा त्याला आपण कायरल कार्बन म्हणत असतो.
जर प्रीवियस स्ट्रक्चरचा विचार केला, जस्ट अ सेकंड, तर याच्यामध्ये बघ हा जो फर्स्ट आहे त्याला एक ब्रोमिन, एक मिथिल, एक एवढा इकडे ग्रुप आणि खाली काय नाही म्हणजे हायड्रोजन, असे चार वेगवेगळे अटॅचे, म्हणून त्याला कायरल म्हटलं होतं आपण. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. ओके, व्हेन अ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड इज ट्रीटेड विथ अ फ्यू ड्रॉप्स ऑफ चिप्स रिएजंट, पिंक कलर अपियर्स, दिस कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ. बर, ही चिप्स टेस्ट कोणासाठी घेतात रे बा? एकदम चिप टेस्ट आहे, एकदम चिप्स रिएजंट आहे. कोणासाठी घेतात? तो कलर बी चिप मिळतो, पिंक कलर. काय तो पिंक कलर? हा सांगा बरं पटकन, कोणाची टेस्ट आहे? दिस इज अ टेस्ट ओनली शोन बाय वन कंपाउंड, दिस इज नथिंग बट ऑप्शन डी, अल्डिहाइड. एकच कंपाउंड दाखवतो बच्च्यासाठी, दॅट इज अल्डिहाइड. ही चिप्स टेस्ट दाखवतो, दिस इज द ओनली टेस्ट फॉर अल्डिहाइड. हियर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. विच अमॉंग द फॉलोइंग कंपाउंड हॅज अ हायेस्ट मेल्टिंग पॉइंट, सबसे ज्यादा मेल्टिंग पॉइंट किसका आहे? सेकंडरी ब्युटील अल्कोहोल, एन ब्युटील अल्कोहोल, आयसो ब्युटील अल्कोहोल की टर्शरी ब्युटील अल्कोहोल? हायेस्ट विचारलंय हा तुम्हाला, हायेस्ट मेल्टिंग पॉइंट. पटकन, फास्ट, व्हेरी गुड, ये विना बात सरजी, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऑप्शन बी की डी, पटापट. सेकंडरी ब्युटील अल्कोहोल असा असतो, CH3, CH OH, CH2 and CH3. आयसोब्युटील CH3, CH, CH2, CH2 OH. टर्शरी ब्युटील CH3, CH3, CH3 and OH. कोण सांगेल रिझन? रिझन सहित सांगितलं बरं वाटेल, एन ब्युटील की टर्शरी ब्युटील? ऑप्शन बी इज द करेक्ट वन, एन ब्युटील. ॲज द ब्रांचिंग इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट ॲज डिक्रीजेस, जेवढे ब्रांचेस वाढणार तेवढं बॉइलिंग पॉईंट मेल्टिंग पॉईंट काय होत जाणार स्टुडंट्स? तिथे डिक्रीज होत जाणार, सर्फेस एरिया जास्त आहे. व्हेरी गुड. चला नेक्स्ट, हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन शो वर्क ऑफ कॉम्प्रेशन, बरं कोणामध्ये कॉम्प्रेशन झालं सांगता येईल तुम्हाला? ऑब्व्हियसली कॉम्प्रेशन होतं ना, दाबल्या जातात, येस, आणि त्यावेळेस नंबर ऑफ मोल्स डिक्रीज होतात, नंबर ऑफ मोल डिक्रीज होत असतात बच्च्यासाठी. तर बघा कुठल्या रिॲक्शनमध्ये नंबर ऑफ मोल्स डिक्रीज होत आहे. ओके, नंबर ऑफ मोल्स डिक्रीज कोणामध्ये होत आहे बाळा? कॉम्प्रेशनमध्ये, येस. इथे नंबर ऑफ मोल्स इन्क्रीज झाले सर जी, टू आणि थ्री इथे पण इन्क्रीज झाले सर, टू होते, टू आणि थ्री इथे पण इन्क्रीज झाले, इथे वन होता, इथे वन होता सरजी, इथे वनच राहिला. इथे दोन मोल्स होते, इथे एकच मोल आहे, सो इथे नंबर ऑफ मोल्स कमी झाले, दॅट्स वाय ऑप्शन डी इज द करेक्ट वन. एक मिनटं, मागच्या वेळेस काय झालं, आपलं आन्सर चुकलं का? अरे ओय, सॉरी सॉरी सॉरी, येस 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 स्टुडंट्स, करेक्ट. याचा आन्सर करेक्ट आहे ऑप्शन डी, टर्शरी ब्युटील असेल. येस, आपण मेल्टिंग पॉइंट बघतोय ना वळून, येस वी आर सीइंग द मेल्टिंग पॉइंट ना, सो मेल्टिंग पॉइंटसाठी टर्शरी ब्युटील करेक्ट असेल बरं का? आपण मी सॉरी बॉइलिंग पॉइंटच कन्सिडर केला होता, सो टर्शरी ब्युटील करेक्ट असेल त्या केसमध्ये, कारण की जर तुम्ही बॉइलिंग पॉईंटचा विचार केला तर एन ब्युटील तुमचं आन्सर करेक्ट येईल, बट तुम्ही जर मेल्टिंग पॉइंटचा विचार करताहेत तर टर्शरी ब्युटील अल्कोहोल तुमचं करेक्ट आन्सर येणार त्या केसमध्ये. येस, सो ऑप्शन डी इज द करेक्ट वन. येस, द आन्सर इज करेक्ट वन स्टुडंट्स. येस, हियर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. मॉलिक्युलर वेट जवळपास सगळ्यांना सारखं आहे, मॉलिक्युलर वेटचा विषय नाही आहे, बट मेल्टिंग पॉईंटमध्ये ही आवर तुमची जी आपण म्हणतो ना ऑर्डर असते ती रिव्हर्स होऊन जाते. येस, डी इज द करेक्ट वन. चला, here is your next question. Which among the following is a multimolecular colloid? Multimolecular colloid kutla re balan, multimolecular manje different different molecules tyachat astat, soap, nylon, cellulose ki gold soul. Tar option A, the gold soul is a multimolecular colloid asnar aha tya case madhe. Yes yes yes, multimolecular colloids asnar aha gold. Very good. Chalo, next question tumchyasathi students, baga jamtoy ka?
व्हाट इज द ओओ बॉन्ड लेंथ इन अ रेझोनन्स हायब्रिड ऑफ ओझोन? काय असणार आहे बॉन्ड लेंथ? ओओ बॉन्ड लेंथ इन अ रेझोनन्स हायब्रिड ऑफ ओझोन किती असते रे स्टुडंट्स बॉन्ड लेंथ? द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, 128 पिकोमीटर असते. किती असते स्टुडंट्स? 128 पिकोमीटर. हियर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. विच फ्रॉम फॉलोइंग कंपाउंड एक्सेप्ट अ प्रोटॉन फ्रॉम वॉटर? बर, प्रोटॉन एक्सेप्ट करायचं आहे अकॉर्डिंग टू द ब्रॉनस्टेट लॉरी थेरी. कोण प्रोटॉन एक्सेप्ट करतं? NaOH प्रोटॉन एक्सेप्ट करतो का? तर नाही, हा तर अरेनियसचा बेस आहे जो OH डोनेट करतो. NH4OH नाही सर जी, हा पण अरेनियसचाच येणार, OH डोनेट करणार. अमोनिया ये एक्सेप्ट करेगा प्रोटॉन. सो ये प्रोटॉन एक्सेप्ट करेगा और बन जाएगा लॉरी ब्रॉनस्टेड बेस. HCl तो एसिड है सर जी, HCl तो एसिड है, एसिड तो ये अरेनियस का भी है और ये एसिड तो लॉरी ब्रॉनस्टेड का भी है जो प्रोटॉन डोनेट करेगा. वेरी गुड, ऑप्शन सी इज द करेक्ट वन. मस्त क्वेश्चन, आतला क्वेश्चनांचा क्वेश्चन म्हणू शकतो आपण यांना, एवढा भारी क्वेश्चन आहे. अन एलिमेंट हॅविंग अ मोलर मास 180 BCC क्रिस्टल स्ट्रक्चर, द डेन्सिटी इज 18 ग्रॅम, व्हाट इज द एज लेंथ ऑफ युनिट सेल? फॉर्म्युला सिंपल आहे, ए क्यूब वाला. ए क्यूब इज इक्वल टू एन इंटू एम अपॉन रो इंटू एन ए. चलो व्हॅल्यू पुट करा, एन बीसीसी आहे तर 2, एम मोलर मास 180 डिवाइडेड बाय डेन्सिटी 18 ग्रॅम, व्हाट इज द एन ए? अवोगॅड्रो नंबर 6.022 × 10⁻². तुम्हाला ए क्यूब विचारलाय, सॉरी एज लेंथ विचारली आहे, म्हणजे ए विचारलाय, क्यूब रूट काढावं लागेल. 18 × 1 = 18, 18 × 10 = 180, 10 × 2 = 20, 20/6.022 × 10⁻². डिवायडेशन केलं सर जी तर काहीतरी 3.32 आन्सर येतं, कारण की 7 × 12 आन्सर तेवढंच येणार. × 10⁻²³ होता खाली, वरती गेला −23, हा आला तुमचा ए क्यूब. तुम्हाला विचारलं ए, डाल दो इसे क्यूब रूट में, सो क्यूब रूट 3.33, याला डिवाइड बाय 3 होतो का? तर नाही होत सर जी, मग याचा 24 करा, एक पॉइंट इकडे शिफ्ट करा, 33.2 × 10⁻²⁴, आणि −24 3 डिवाइड केलं तर आन्सर येतो −8. सो आहे का तुमच्या ऑप्शन मध्ये? आहे, ऑप्शन सी इज द करेक्ट वन, संभला पाहिजे. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. Which among the following is not a correct statement about the SN1 reaction? But the rate of SN1 mechanism is independent on the nature of nucleophile. Yes, correct one. का बरं? SN1 न्यूक्लिओफाईलवर डिपेंड नाही करत किंवा त्याच्याशी त्याच्या नेचरचं काही घेणं नाही, कारण की SN1 पहिल्या स्टेपमध्ये कार्बोकटायन बनवते आणि कार्बोकटायन बनवण्यासाठी न्यूक्लिओफाईलची गरज नाही, त्यामुळे न्यूक्लिओफाईल कसा आहे त्याच्यावरती SN1 मेकॅनिझम किंवा त्याचा रेट ठरत नाही. दुसरी गोष्ट, SN1 रिॲक्शन प्रोसिड मोर रॅपिडली इन अ पोलर प्रोटिक सॉल्व्हंट. येस, करेक्ट आन्सर आहे. SN1 पोलर प्रोटिक सॉल्व्हंटमध्ये फास्ट होते का? तर SN1 मध्ये जो आपला टर्शरी अल्किल हलाइड असतो तो फर्स्ट स्टेपमध्ये हा हलाइड लॉस करतो, दॅट इज Cl- लॉस करतो, आणि या अनायनला स्टेबिलाइज करण्यासाठी आपल्याला पोलरची सॉल्व्हंटची म्हणजे थोडक्यात प्रोटॉनची गरज असते, म्हणून आपण त्याच्यासोबत प्रोटॉन असलेला सॉल्व्हंट वापरला तर तो अनायन स्टॅबिलाइज होतो आणि आपल्याला SN1 फास्ट मिळते. नेक्स्ट, SN1 रिॲक्शन प्रोसिड वाया फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. करेक्ट आहे सर जी, SN1 कार्बोकटायन थ्रूच जाते. अ मोर पॉवरफुल न्यूक्लिओफाईल फेवर्स द SN1 मेकॅनिझम. ऑब्सोल्युटली रॉंग. SN1 मेकॅनिझमवरती न्यूक्लिओफाईलचा कुठलाही इफेक्ट नसतो. न्यूक्लिओफाईल पॉवरफुल असो नाही तर फुसका फटाका असो, तो काहीही असो, तो सुतळी बॉम्ब असो नाही तर काहीही असो, त्याच्याशी SN1 मेकॅनिझमशी घेणं देणं नाही आहे. सो ऑप्शन डी इज द करेक्ट वन. व्हेरी गुड राज, गौरी क्या बात आहे, जबरदस्त. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट्स, आयडेंटिफाय द रिडक्टंट इन द फॉलोइंग रिएक्शन. या रिएक्शन मध्ये तुम्हाला रिडक्टंट ओळखायचं, तर ऑब्व्हियसली तुम्ही रिडक्टंट ओळखू शकता स्टुडंट. दिस इज अवर लास्ट क्वेश्चन, 50 नंबरचा क्वेश्चन आहे. सो यामध्ये मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगतो,
जर तुम्ही MN चा विचार केला तर इथे MN ची ऑक्सिडेशन स्टेट आहे +7 आणि इथे कार्बन चा विचार केला तर कार्बन ची ऑक्सिडेशन स्टेट इथे स्टूडेंट्स इथे +3 इकडे जाऊन तुम्ही विचार केला तर इथे MN ची ऑक्सिडेशन स्टेट आहे +2 आणि इकडे कार्बन ची ऑक्सिडेशन स्टेट आहे +4 इथे कार्बन +3 कडून +4 कडे गेला याचा अर्थ याचं झालं ऑक्सिडेशन आणि ज्याचं ऑक्सिडेशन होतं त्याला आपण रिड्यूसिंग एजंट म्हणजेच रिडक्टंट म्हणत असतो सो इथे करेक्ट आन्सर काय असेल स्टुडंट्स तुमचं ऑप्शन सी C2O4-2 येस द करेक्ट आन्सर इज दिस वन स्टुडंट्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळते स्टडी मटेरियल मिळणार आहे ऑनलाईन क्लासेस आहेत इन यूट्यूब व्हिडिओचे अपसेट देखील तुम्हाला मिळणार आहे सोबतच तुम्हाला ही क्वेश्चन पेपर पुन्हा एकदा सोडवायची असेल तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल विदाउट एनी एक्सप्लेनेशन सर आम्हाला फक्त आमचा स्कोर चेक करायचा आहे तर माझा यूट्यूब चॅनल आहे केमिस्ट्री बाय गुणवंत माळी तुम्ही केमिस्ट्री बाय गुणवंत माळी यूट्यूबला सर्च करा चॅनलला सबस्क्राईब करा तिथे जस्ट सर्च करा व स्टुडंट्स MHT CET क्वेश्चन पेपर आपले जे क्वेश्चन पेपरचे मी तुम्हाला थंबनेल दाखवला तसं सुरुवातीची आपली जी स्लाइड होती ती तुम्ही बघितली तरी तुम्हाला तिथे सेम क्वेश्चन पेपर बघायला मिळेल तुम्ही तशीच्या तशी क्वेश्चन पेपर तिथे सॉल्व्ह करू शकता जस्ट तिथे तुम्हाला आन्सर्स प्रोव्हाइड केलेले तुम्ही तिथे तुमचा स्कोर प्रिडिक्ट करू शकता की येस आता मी हे क्वेश्चन सोडवले अजून मला किती क्वेश्चन्स येणार आहे सो जस्ट सर्च करा यूट्यूबवरती केमिस्ट्री बाय गुणवंत माळी आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्टुडंट्स यासोबतच आपण रेग्युलर व्हिडिओज तर घेणारच आहोत रेग्युलर सेशन्स घेणारच आहोत आणि बऱ्याच स्टुडंट्सचे पेपर स्टार्ट झाले सो त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक चला भेटूया बच्चापाटी आपण नेक्स्ट सेशनला तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या अभ्यास करा बाय बच्चापाटी.